नमस्कार, मी गणेश आचपल, स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे सोनी मराठी वाहिनीवरती नव्यानं सुरू होणाऱ्या तू भेटशी नव्याने या नव्या कोऱ्या मालिकेचं, आणि नवीन तंत्रज्ञानाच्या निमित्ताने आपण त्या मालिकेशी एका वेगळ्या रूपात जोडले जाणार आहोत. आणि या मालिकेत प्रमुख भूमिका करणारी शिवानी सोनार आपल्यासोबत आहे. हाय शिवानी. हाय, हॅलो, नमस्कार. तुझं स्वागत आहे आधी. थँक्यू, थँक्यू. तुला अनेक वेगवेगळ्या भूमिकेतनं बघितलेलं आहे, या मालिकेतली तुझी भूमिका प्रोमोमधनं लक्षात येते, पण तुझ्याकडनं ऐकायचं आहे. या मालिकेतली माझी भूमिका, तिचं नाव आहे गौरी. गौरी आत्ताच्या काळातली मुलगी आहे. गौरीला शिकण्याची खूप आवड आहे, पण तिला समाव घरच्या परिस्थितीमुळे अजून शिकता आलेलं नाही आहे, किंवा तिचं अर्धवट राहिलं आहे शिक्षण. सो तिचं सध्या त्याच्यासाठी खूप प्रयत्न चालले आहे की काही करून मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे. विद्यावंत कॉलेज जे तुम्ही प्रोमोमध्ये पाहिलं असेल, तर त्या कॉलेजमध्ये खरं तर तिला शिकायची इच्छा आहे, पण तिला परिस्थितीमुळे ती तिथल्या कॅन्टीनमध्ये काम करायला लागते. आणि त्या सगळ्यामध्ये तिला अभिमन्यू सर भेटतात, पण अभिमन्यू सर तिच्या समोर आल्यावर काहीतरी वेगळेच चित्र वागतात. मग काय नक्की, मग ती स्वतः खूप क्युरियस आहे, आणि ती स्वतः हे शोधायचा प्रयत्न करते की नक्की काय आहे बाबा, का अभिमन्यू सर माझ्याशी असं वागताय. आणि मग ती ते सगळं पुढे शोधत जाते. बरं, गोष्ट आत्ताच्या काळात आणि भूतकाळात अशा दोन्ही काळांमध्ये घडते. सो भूतकाळामध्ये हळूहळू आपल्याला ती गोष्ट कळेल की काय होतंय, नक्की कसं घडतंय, नक्की काय कारण आहे अभिमन्यू सरांचं इतकं रुक्ष असण्यामागे. सो हे सगळं आता तुम्हाला 8 जुलै पासून बघायला मिळेल. कळलंच, पण मुळात अभिमन्यू सरांच्या भूमिकेत सुबोध भावे आहेत हे कळल्यानंतर तुला कधी कळलं आणि त्या क्षणाला काय प्रतिक्रिया होती? मला पहिल्याच दिवशी, म्हणजे मला पहिली गोष्ट सांगितली, मला अजय सरांनी भेटायला बोलवलं, मला त्यांनी गोष्ट सांगितली आणि मग सांगितलं की तुझ्या सोबत एक सुपरस्टार असणार आहे. तर मला असं की ओके, पण मग कोण, म्हणजे कोण आपण विचार करायला लागतो ना, अरे हा का हे का ते, असं एक हे चालू असतानाच त्यांनी मला सांगितलं थांब जरा मी सांगतो. आणि मग त्यांनी मला सांगितलं की सुबोध भावे असणार आहे, आणि मला काही कळलं नाही. मला कळलं नाही म्हणण्यापेक्षा मला रिॲक्ट नाही होत आलं तिथे की, आणि मला नंतर बाहेर पडल्यावर असं झालं पण की का मी अशी काहीतरी वेळासारखी रिॲक्ट झाली असेल, की आनंदही होतोय, भीतीही वाटतेय, दडपणही आलंय, रिस्पॉन्सिबिलिटी जाणवते, हे सगळं एकाच वेळेला जे घडतं ते घडलं सगळं त्यावेळेला. खरं आहे. आणि ज्या वेळेला तू सुबोधला जे गिफ्ट दिलंस, त्या गिफ्टची सगळीकडे चर्चा होते, तर तो किस्सा सुद्धा तुझ्याकडनं ऐकायचा आहे. सो माझा पहिला प्रोमो आउट झाल्यानंतर माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये एकदा अशी चर्चा सुरू होती. मी सांगितलं की मी सुबोध सरांबरोबर काम करते, असं ते सगळे खूप एक्सायटेड झाले. आणि मग त्यांचा विषय सुरू होता आमचा, की मी म्हणले की मला बाबा ही फिल्म आवडते, कोणी म्हटलं कट्यार आवडतो, कोणी म्हटलं बालगंधर्व आवडतो, कोणी म्हटलं नाही नाही मला ही मालिका आवडते, नाही कोणी. तेव्हा रिअलाइज झालं की यार खूप काम केलं यार हिंदी, आणि खूप छान काम केलंय, म्हणजे इतकं इन्स्पायरिंग आहे सगळं. मग असं झालं की आता मी त्यांच्यासोबत काम करते तर एक छान सुरुवात करावी काहीतरी गिफ्ट देऊन. म्हणून मग आम्ही माझ्या एका मैत्रिणीने मला सजेस्ट केलं की काम करूया, त्यांचे पोस्टर्स सगळे गोळा करूया. म्हणजे ठीक आहे, मग आम्ही ते सगळे पोस्टर्स गोळा केले, ते एकत्र केले, आणि मध्ये आमच्या मालिकेचं पोस्टर असं आम्ही एक फ्रेम बनवली, आणि मग ती त्यांना मी गिफ्ट. वा, आणि खरोखरच मुळात सोनी मराठी सारखी वाहिनी, चांगलं प्रोडक्शन, चांगली सिरियल, चांगलं कथानक, तर तुमच्या मालिकेसाठी आमच्या स्वामी कृपा क्रिएशन्स कडून शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि हो, आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.